पुणीय पुला हे वेड़े स्वप्ना तुनी जपला दिसता ना लपता हसना ना रुसता सरला वर उरता बावा पोरगी रंगा बघून प्रेम करत नाही काळी पोर पोरींना आवडत नसती तर टॉल डार्क आणि हँडसम वाला आयटम मार्केटमध्ये पैदाच झाला नसता आणि साऊथ इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये लव्ह स्टोरी घडल्याच नसते डांबऱ्या रंगात आणि डंगात काही फरक नाही याचं खरं नाव माहिती आहे तुम्हाला नामदेव बजाजी पोपे पण एक सांगतो आपल्या काळ्या रंगावर इतकी घमंड असणारा माणूस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला अरे आपल्या कॉलेजमध्ये नवीन लॉट आलाय इकडे काय करताय तुम्ही चला अरे चलो चलो नमस्कार मी सदानंद गुणाजी स गुणा हे नाव आहे मला डांबऱ्यानेच ठेवलं आलो सर पाहता क्षणी वाटे कुणी अपुला हे वेडजे स्वप्ना तुनी जपला दिसता ना लपता हसता ना रुसता सरल्यावर उरता प्रेम हे ओ विरलेले धागे जुळलेले नाते श्वासांचा बंध निवडुंगाच्या जाळ्यात चक्क गुलाब अरे वा चेहरा तर खूप ग्लो करतोय तुझा कोणता लोशन हा माझा एक हात पडला ना गालावर
तुझाही चेहरा चमकेल. लौंगी मिरची कोल्हापूरची. फर्स्ट इयर मध्ये वाटत. लास्ट इयर एक सब्जेक्ट हवा होता म्हणून इथे ऍडमिशन घेतली. अच्छा अच्छा, म्हणजे ऍडमिशन नवीन दिसते तर. नाव? मोनिका. हो चल मग आता बापाचं पण नाव सांग. सर असा कसा रे तू? हा तुला तुझ्या बापाचं नाव नाही माहिती? काय रे सांगू सांगू तुझ्या बापाचं नाव सांगू का? बोल ना. सॉलिड आहे रे. पण तुझ्या हातात येणारी नाहीये. बाबा दादाने ठरवलं ना तर माधुरी दीक्षित सुद्धा हो बोलेल आपल्याला. बाबा थोडा जास्त आला. लाल ती मोनिका तुला नाही पटणार रे. लागली भेट. हीच मोनिका आहे ना आपल्याला स्वतःहून आय लव्ह यू बोलणार. बोल दामरे तिचा कलर बघ तुझा कलर बघ. पुरा ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर बोलाय दोघांचा. बाबा कलर पिक्चर मध्ये गोरे लोक काय दिवे लावतात. सूर्य उगवला ना की काळाच पडतात सावल्या जमिनीवर. डाऊन टू अर्थ. क्या बात आहे. तो लगी लगी भावा आवडता हिरो पण ऋतिक आहे. धनुष असतो तर काहीतरी चान्स होता. पगड अरे ए कॉन्ट्रॅक्ट आणून आणलं काय? अंग मेहनतीचं सामान. कष्टकरी ते कष्टकरी रे तू. अरे भावा थांब रे. पोरगी ना बॉडी बघून पटत नाही. पोरगी पटते डोक्यालिटीवर. आता हा हा करत बस डांबऱ्या. सफेदी की झंकार. पण ज्या दिवशी माझी बॉडी बनेल आणि मोनिका पटेल ना मला त्या दिवशी बस बॉम्ब मारत. मोनिका ना तुझी बॉडी बघून ना फार फार तर सेक्युरिटी गार्डची नोकरी देईल तिच्याकडे. अरे बावा शेंबड्या पोळी पण पटत नाहीत रे आजकाल बॉडी बघून. असं असं काय करत? अच्छा तर तू मोठा पटेल ना. सांग ना पोरी कशा पटवतात? पोरगी पटवायला ना दंडात नाही जिभेत जोर असायला. जो बोल बच्चन वही अमिताभ बच्चन. हिरोच्या बॉडी बिल्डिंगवर कोणी इम्प्रेस होत नाही. इम्प्रेस होतात ते डायलॉग बाजीवर. ऐका एक चांद आसमान में है और दूसरा मेरे सामने. आपका दीदार करना खुदा की इबादत करना है. क्या बात. आपकी आंखें बड़ी खूबसूरत जहां देखती है बस एक रिश्ता सा बन जाता है. कहले
हिरो ने किती पंच मारले ना ते ना लक्षात ठेवत आपण लक्षात राहतात ते त्याचे डायलॉग गुड चल वन हे सगळं फक्त सांगायला होतं खरं म्हणजे त्याला कॉन्ट्रीब्युशनचे पैसे परवडत नव्हते नाही नाही डांबऱ्याला व्यायामाचा कंटाळा नव्हता पण त्याला हेही माहीत होतं की हे व्यायाम बॉडी बिल्डिंग हा सगळा फक्त देखावा आहे खरी ताकद आहे ना ती त्याच्या जिभेत त्याच जोरावर नेता देशावर राज्य करतो आणि अभिनेता मनांवर दोघांचंही शस्त्र एकच डायलॉग अरे का दिवसा रे बाबा चार कटिंग बोल बाबा एक कटिंग आणि तीन दूध बोल मस्त मलाई मारके मलाई यार मलाई जाम आवडते यार असं तुझ्या समोरून पास होणाऱ्या प्रत्येक मुलीबद्दल बोलतो नाही बाबा ही फायनल इसके बाद कुछ नहीं ए बास बास वासू साले तुझ्या केटे आणि पोरी ना कधी संपणार नाही मार ती चाय ना मार मार सा ए डांबऱ्या तुला उचलर म्युनिसिपालिटीची गाडी आली बघ यायला हा कशाला आला तांबळू तांबळू वा इथे काय करतो चहा पितोय बाबा इथे काय करणार ए एक स्पेशल बनव बाबा डी साखर जरा कमी टाक घरला सर तुला स्पेशल तुडवतो आणि कॉल येस सोडून तू इथं काय करतो अरे तू इकडे काय करतोय बाबा भाडी घ्यायची सोडून इकडे काय फिरायला आला तू अरे मला इथलं भाडं मिळालं हा म्हणून चाय प्यायला आलं बघतो तर तू छान हा म्हणजे बापांना रात्रभर मरमर मरायचं पैसा कमवायचा आणि तुम्ही इथे येऊन तर उद्या येतो ए बाबानो याच्या नादाला लागू नका हा नाही तर काही दिवसांनी या चायवाल्याच्या बदल तुम्ही दिसाल टपरीवर चाय ऐकत काय कॉलेज जा बाबानो शिका ए बाबा पक्कू नको ना चाय घेणार का बोलता आता लेख तू एवढा आग्रह करतोस तर मागून ए बाबा इच्छा बाबा नको चल आपण घरला जाऊ चल अरे पण तो चाय अरे काय चाचा करतो आई बनवत नाही काय चाय चल आईला सांगतो स्पेशल चल 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 लवकर लोकांना वाटल पोर का बापाचे किती काळजी घेतो चल चल तुला बस 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 चल बस संभाव मी मागे बसतो हा बस डांबऱ्या डांबऱ्या ए डांबऱ्या मैं सिर्फ तुमसे प्यार करता हूँ सिर्फ तुमसे मेरी हर धड़कन मेरी हर सांस हर पल में सिर्फ तुम सिर्फ तुम मुझे यकीन मैं इसलिए जन्मा कि सिर्फ तुमसे प्यार कर सकूं सिर्फ तुमसे कातिल रे कातिल तुम मेरी बनो सिर्फ मेरी अपने दिल से पूछोगी तो जान लोगी कि मैं सिर्फ सच कह रहा हूं सिर्फ सच कौन है डांबऱ्या सॉलिड डायलॉग मारतो ना कसले नमुने येतात कॉलेज मध्ये हॉरिबल पकड़ अरे ढगाला लागली कळ पाणी नेम नेम गळा काय फालतू गिरी आहे बरं आणि एवढ्या तरी नोटीस आली चला बघूया हां चल बघू ओ ग्रेट काय गं एवढी काय एक्साइटेड झालीस तू भाग वगैरे घेणार आहेस का डिबेट मध्ये ऑफकोर्स मला लहानपणापासूनच आवड आहे शाळेत असताना मी इतकी बक्षिसं मिळवली आहेत ना ओ गॉड मोनिका काय किती खतरनाक आवडीनिवडी आहेत ना तुझ्या वादविवाद स्पर्धा येस
आणि वादविवादात कोणीच माझा हात धरू शकत नाही. तू बघच, ही ट्रॉफी सुद्धा मीच जिंकेन. भारतातील महिला सुरक्षित नाहीत. बलात्कार आणि विनयभंग यांसाठी असलेल्या कायद्यांवर आता अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय भारतातल्या महिला या सुरक्षित होणार नाहीत. अरे तुमच्या समोर येत आहे मोनिका देशमुख. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, कुठेही गेलं तरी सगळीकडे सेमच असतं, पण सेम नसते ती सिच्युएशन. ज्या काळात माणसाच्या गरजा मर्यादित होत्या, त्याला कुठल्या महत्त्वाकांक्षा नव्हत्या, पुढे जायची काहीतरी करून दाखवण्याची जिद्द नव्हती, कदाचित त्या काळात माणसाला प्रेमाची गरज वाटली असेल. मे बी तेव्हाचे लोक आकर्षणालाच प्रेम म्हणत असतील, पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता काळ खूप पुढे सरकला आहे. या युगात प्रेमाची जागा ही करिअरने घेतली आहे. आमच्या पिढीसमोर अनेक टास्क आहेत. आम्ही खूप ॲम्बिशियस आहोत. आम्हाला काहीतरी करून दाखवण्याची, नवीन नवीन शोध घेण्याची जिद्द आहे. मग या काळात आम्ही प्रेम केलं काय किंवा नाही केलं काय आम्हाला काहीच फरक पडत नाही. खरं तर आम्ही प्रेम नाही केलं तर ते आमच्या फायद्याचं ठरतं, कारण प्रेम ना हे एक डिस्ट्रॅक्शन बनलं आहे. ते आम्हाला आमच्या करिअरपासून दूर नेतं, आम्हाला जे अचीव करायचं आहे त्यापासून लांब नेतं. प्रेम हे आजच्या जनरेशनच्या पायातली बेडी आहे, आणि अशा वेळी ही बेडी काढून फेकून देणं ह्यातच सगळ्यांचा फायदा आहे. थँक्यू. मोनिकाने तिचे मुद्दे अतिशय उत्तम प्रकारे मांडले, आणि ते खोडून काढता येतील असं मला नाही वाटत. तिला कोणी प्रतिवाद करेल असंही मला वाटत नाही. मी आपल्या मान्यवर परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन विजेत्याचे नाव जाहीर करावे. एक मिनिट. आधी माझं ऐकून घ्या. ये माईक घेऊ. थँक्यू. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, आणि सगळ्या सिच्युएशनमध्ये सेम असलं तरी खूप महत्त्वाचं असतं. प्रेम नसतं ना तर आजच्या पिढीवर बोलायला आणि या डिबेटमध्ये पार्टिसिपेट करायला आपण नसतोच. आणि हा मोनिका मॅडमचा जन्मही झाला नसता. नाही नाही, हा मुद्दा झाला फिजिकल लव्हचा, पण खरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो मनापासून प्रेम करणं. कसं आहे, इतकी वर्ष झाली तरी हीर रांझा, लैला मजनू, रोमियो ज्युलियट याची आपण मिसाल देतोच ना. अनारकलीवर निघालेला मोगले आजम आपण सुपरहिट करतो. DDLJ मधला पलट पलट पलट. शाहरुख खान प्रत्येकाला वावसं वाटतं. काय वाटतो ना. का हवं? कारण आपल्याला प्रेम करणारा पार्टनरच हवा असतो. जेव्हा आपण खूप काम करू, थकून भागून घरी येऊ, तेव्हा केसात हळूवार हात फिरवणारा, प्रेमाने दोन शब्द बोलणारा, फोपटणारा असा प्रेमळ पार्टनर प्रत्येकालाच हवा असतो. काय हवा असतो ना. हा म्हणजे मला तरी माझी बायको अशीच हवी आहे जी मला प्रेमाने चहा देईल, स्वतःच्या हाताने भरवेल. हा आता मोनिका मॅडमकडे बघून असं वाटत नाहीच की त्यांना चहा जेवण असं काही करता येईल. कसं आहे, आपण ना खूप यश मिळवू खूप, अहो पण यश शेअर करायला, ते सेलिब्रेट करायला पार्टनरच नसेल तर यशाचं काय लोणचं घालायचं आहे. अहो कसं आहे,
हे जग आहे ना जग, फक्त पैशामुळे चालत नाही तर जग चालतं हे प्रेमाच्या चाकांमुळे. प्रेमामुळे नवनवीन शोध लागतात, प्रेमामुळे बिझनेस चालतो, प्रेमामुळे दुकानं चालतात. अहो प्रेमामुळे ना अख्खं जग चालतं आणि जग थांबतंही फक्त प्रेमामुळे. त्यामुळे प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेमच असतं. नामदेव, अरे थांब नामदेव, तुझ्याकडे बघून वाटत नाही की तू एवढा टॅलेंटेड असशील म्हणून. घ्या माईक घ्या. असो, पण तुम्हा दोघांचे परखड मध्ये तुम्ही एक व्यवस्थितपणे मांडली. त्या दोन्ही मुद्दे कसे सोपे आहेत आणि किती बरोबर आहेत हे तुम्ही सांगितलं. पण आता खरा विजेता कोण, आता मलाच प्रश्न पडलाय. तर ही जबाबदारी मी मान्यवर परीक्षकांकडे सोपवतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि निकाल जाहीर करावा. प्लीज. मी मोनिका देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. नामदेव ही छान बोलला, पण नामदेवचं बोलणं सरळ हृदयाला जाऊन भिडलं. त्यामुळे आजच्या या स्पर्धेच्या उपविजेत्या आहेत मोनिका देशमुख. आणि या स्पर्धेचे विजेते आहेत नामदेव बजाजी फोफे. अगं किती वेळ बघत बसणार आहेस त्याच्याकडे? युसलेस. मी? तू नाही ग. हा काही येऊन बडबडला. सरळ सरळ माझे पॉइंट्स त्यांनी उलटे करून तिकडे प्रेझेंट केले आणि प्राईज मिळवलं. चिटिंग आहे यार ही, पण किती हुशारीने चिटिंग केली ना त्याने. तू सुद्धा. आता तू कितीही काही बोलली तरी रिझल्ट चेंज होणार आहे का? नाही ना. बी अ स्पोर्टी. मी सोडणार नाही आहे त्याला. मोनिका काय चीज आहे ना ते दाखवून देणार आहे. अगं कशाला इतका विचार करतेस त्याचा? विचार? माय फूट हाल तू कुठचा? चल ना, मला भूक लागली. आपण कॅन्टीनला जायचं का? ए अगं ए खरंच नको यार. चल ना. ए अगं चल चल प्लीज चल चल. काय Thank you.
नाम्या बाण लागलाय ढांबऱ्या. मोनिका जाम अपसेट झाली आहे. मला माहित होतं आपण खूप अपसेट नाही ना झाली. अरे आग लागली आग जल जल के राख हुए वो. मोनिका चल डामरिया आज तो शुरू कर. नाही रे. अरे डामरिया भावा अरे ऍडल्ट मूवी बघायच्या आणि प्रॅक्टिकल करायच्या वयात आला तू. अरे सोड ना ती दुधाची बाटली. अरे ही लाव तोंडाला बघ काय चीज आहे यार. अरे जरा मर्द बन ना भावा. याच बाटलीमुळे ना भला भला मर्दांना रस्त्यावर लोहताना बघितलंय मी. असाच एक फ्रस्ट्रेटेड मर ना आमच्या घरी पण आहे. अरे बाई आणि बाटली तिने घरदार लुटली. बाईमुळे सगळ्यांची वाट लागते सगळ्यांची. असा माझा बाप दारू पिऊन आला ना की बोलतो आणि मग आईकडून खा खा दारूचा मार खातो. एवढं येतं मग त्या मोनिकाच्या पाठी का लागलाय रे. काय पण अरे भेट लागली ना आपली बाकी काय नाही. बघतो काय. अरे खरं बोलतो मी भावा कटी पतंग तू अडकत चाललायस मोनिका मध्ये. आता तर तिच्याशिवाय दुसरं काय सुचतही नाहीये तुला. छायाला न पिता चढली काय तुला. अडकत भिडकत काय चाललो नाही आम्ही. आपण पटवतो ना तिला ते फक्त टाइमपास म्हणून आणि आपली भेट आहे म्हणून प्रेम भीम घंटा नाही रे तिच्यावर. पी खरं 100%. तो 100% खोटं बोलत होता हे त्यालाही माहित होतं आणि आम्हालाही. फक्त तो मान्य करत नव्हता. मोनिका मोनिका आता मी पिक्चरला जायचा प्लॅन केलाय आणि टाऊनला जाऊन काहीतरी खाऊया. अगं आज मला नाही पॉसिबल होणार खरंच. अगं नाही खरंच नाही जमणार आहे. बाय द वे तो डांबरा नाही दिसत आहे आज कुठे. काय ग तुला काय त्याची आठवण येत आहे का. आठवण वगैरे नाही इथेच असतो ना फालतूगिरी करत बसलेला. बरं आहे पण 2 दिवसांपासून शांतता तरी आहे. ओ आता तू दिवस मोजायला लागली आहेस का. शट अप यार काही काय काय तू मिस करते आहेस का त्याला ए सांग ना प्लीजच. काय वाटेल ते बोलू नकोस. अगं सांग ना ए बास. आता बर मला जरा काम आहे मी घरी जाऊन येते. तुम्ही दोघी प्लीज लेक्चर करा आणि काय होईल ते सांगा मला. ठीक आहे ओके. आले अरे ए काय मॅडम मीटर पाडू का. तू हो मी काय रोज स्टुडंटच्या रोल मध्ये असतो आज रिक्षावाल्याच्या रोल मध्ये. पण ही रिक्षा बाबाची आहे. बाबाला बरं नाही ना मी चालवतो. एक विचारू. विचार ना त्याचीच वाट बघतो. हा म्हणजे असंच विचारणार ना की रिक्षाने सोडणार का. नाही नाही तसं नाही. तुला असं रिक्षा चालवताना लाज नाही वाटली. आय मीन कॉलेजच्या कोणी मित्रांपैकी बघितलं तर. लाज कसली वाटायची मॅडम. प्रामाणिकपणे काम करतो और कोई काम छोटा या बड़ा नहीं होता. छोटी होती है इंसान की सोच और अपनी सोच सबसे डिफरेंट है. डायलॉग ये भारीतले डायलॉग कसे मारतोस रे तू. भारीतले रिक्षा पण चालवतो बसता का. चला मॅडम एक मिनिट. काय रे. एक मिनिट जरा आलो. काय आगू रग येतो. मॅडम खाणार का. तू इथे राहतोस का. हो इकडेच ही वस्ती आहे ना पुढे
राइट घेऊन लेफ्ट असतो ना जुगल जुगल त्याच्यावर पण नाही चापडत. व्हेरी फनी मॅडम. फनी असणार आम्हाला ना आमच्या परिस्थितीवर फन करून घ्यायला दिवस साजरा करायला लागतो. परत डायलॉग. बर घरी कोण असतं तुझं? आई बाबा मी आणि भरपूर गोंधळ. गोंधळ? मग तू अभ्यास कसा मॅनेज करतोस? अभ्यास करतोय कोण म्हणजे अभ्यास करतोय कोण घरी? भरपूर गोंधळ असतो ना घरी. कोण करणार अभ्यास घरी? कुठे करतोस मग अभ्यास? अभ्यास इकडे जातो ना तावरेची. तावडे म्हणजे घाबरू नका तुम्ही. तावडे म्हणजे आमचा नगर सेवक आहे शशिकांत तावडे. त्याची अभ्यास काय इथे कुठेतरी आहे तिकडे जातो मी. पाणी आणि सगळं फॅसिलिटी असते. चहा पण असतो रात्री. बर चला मग बघा बघा चलूयात ना. बघू पैसे येतो नंतर. बघा बघा मॅडम तुम्ही इकडे राहता? हो इथेच. सॉलिड आहे बंगला. शांत पण आहे इकडे. काय मॅडम मस्करी करताय का गरीबाची? रिक्षावाल्याकडे 2000 सुट्टे कुठे येणार? अरे खरंच सॉरी पण माझ्याकडे ही एकच नोट आहे सिरियसली. आणतो. अरे हे घ्या हो सुट्टे मिळत नव्हते ना म्हणून. उद्या पण येशील मला द्यायला? हो हा म्हणजे इकडचं भाडं मिळालं तर ये. तुझा नंबर देऊन ठेव. घ्या ना. मी कॉल करते उद्या तुला. मी वाट बघेन. म्हणजे बाय. कसली वाढायची मॅडम? प्रामाणिकपणे काम करतो. और कोई काम छोटा है बड़ा नहीं होता. छोटी होती है इंसान की सोच और अपनी सोच सबसे डिफरेंट. मोनिका तुझा मेसेज येणार की नाही? येणार येणार येणार. मोनिका तुझे मेरे प्यार की कसम. यस ऑफलाइन. बर एवढा ऍटिट्यूड. दामरे अरे उठ रे. काय शुंभासारखा झोपून राहिलायस? अरे उठ ना. काय शुंभासारखा झोपून राहिलायस? उठ बर. अरे आता काय सूर्यदेवानी येऊन तुझ्या पायाशी लोटंगण घालायचं आणि म्हणायचं उपकार होतील रे बाबा. उठ माझ्यासाठी. झोपू दे ग. फिरव. अरे तो गजर बघ. रात्री 3 दर तासाला वाजतोय. आम्ही आपलं दचकून जागा होतोय ते बंद कर ना बघ. आता 7 रे. 7 अरे आधी का नाही सांगितलंस तू? आज अरे कुठं चाललो किचन मध्ये. अरे पागल
सगळी माझी चूक. अरे काय चाल हे चाललंय काय हे चांगलं ना. हो आवर देवा काय मॅडम मीटर पाडू का. नशीब तू आलास. मला वाटलं नेमका येणार नाहीस. इथलं मागच्या गल्लीतलं भाडं मिळालं. हो का. पण आमच्या घरामागे कुठे आहे गल्ली. मागच्या म्हणजे मागच्या तर मागच्या गल्लीतलं. अच्छा अच्छा. मॅडम सुट्टे पैसे आहेत ना. अरे काल तूच आणून दिलेस ना 2000 सुट्टे. हा हा. आणि नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही मी परत आणून देईन. आणि कसं आहे मॅडम आम्हाला ना सुट्ट्या पैशात खेळायची सवय आहे. बड्या लोकांकडे बड्या नोटा असतात. बडी लोक. अच्छा मग तर मी तुझ्याशी बोलायलाच नको. नाही मॅडम तुम्ही बडे आहात पण मनाने. मी ज्या बड्या लोकांबद्दल बोलतोय ना ती लोक एका रात्री 2000 नोट मजा म्हणून उडवतात. आणि आम्हाला दो वक्त्या रोटीसाठी रिक्षा चालवायला लागते रात्रभर. तू रात्रभर रिक्षा चालवत होतास. अरे 3 चालवत होतो 5 गेलोय घरी. माय गॉड. बसा माय गॉड बसा. आणि मॅडम कसं आहे ना मला दोनच गोष्टी आवडतात मेहनत आणि विद्या. आता विद्या कोण. विद्या शिक्षण एज्युकेशन या दोनच गोष्टींवर विश्वास आहे माझा. फक्त तुमची साथ हवी. काय साथ हवी म्हणजे शिकवण्यासाठी साथ हवी. तुम्ही मला शिकवाल फ्रेंड टू फ्रेंड. बघू ना बघू. डांबऱ्याची रिक्षा आहे ना. अरे ही कधी बसली त्याच्या रिक्षात. अरे बाबा काय काय बाबा काय काय हेअरस्टाईल चेंज. अरे ते जरा बाबा हा पेढा कधी खाल्ला तू. तो पण एकदम प्युअर खव्याचा. काय अच्छा वेडा बनके पेढा खाय का. देख इकडे हे काय. अरे ते भाऊ तू पटवला ना हिला. आपल्याला बोलला पण नाही. अरे मित्र ना आम्ही तुझे. इतक्या वर्षाची मैत्री एका पोरीसाठी या डांबऱ्याने काशीत घातली राव. नौटंकी बंद करा. पटवली बिटवली काय नाही.
अजून विचारलं पण नाही. विचारल्याशिवाय मजा मारून मोकळा. जास्त नाही बोलायचं, मजा बिचा नाही, इज्जतीत राहायचं. टच लाईन क्रॉस नाही करायची, नाही तर आरपार करून टाकेन. कळलं ना? हे सोड त्याला. बघ ना काय चिडतो कशाला? आणि तसंही तुला त्या मोनिका बद्दल इंटरेस्ट नाहीच आहे ना, मग तिला बोलल्यावर तुला एवढा राग काय येतो? मोनिकाचा संबंध येतोय कुठून? कुठल्या पोरी बद्दल असं का बोलायचं? अच्छा, म्हणजे आजपर्यंत आपण कोणत्या पोरी बद्दल बोललोच नाही ना. भावा तुला तो पोरी बद्दल बोलला म्हणून राग नाही आला, तो मोनिका बद्दल बोलला ना म्हणून आला. तसं नाही रे. तसंच आहे रे. हे बघे डांबऱ्या, तू ना इन्वॉल्व्ह होत चाललायस तिच्या, तुलाही कळत नाहीये. अरे बाबा तसं नाही. हे बघ तुझ्या आवाजातला जोरच सांगतोय सगळं. हे बघ डांबऱ्या भावा ऐक मग. हे बघ अजूनही वेळ गेली नाहीये, एकदा विचार. या हायफाय पोरींचा ना काय भरोसा नाही रे. यांना ना आपल्यासारखी पोरं फक्त फ्रेंड्स म्हणून चालतात, पण हम दो हमारे दो करायला, लाईफ पार्टनर बनवायला ना नाही चिकणी चुकणी आणि श्रीमंत बापाचीच पोरं लागतात. उद्या ती मोनिका पण त्यातलीच निघाली तर नाही तिचा होईल खेळ, तू फुकटचा शहीद. झालं बस, बस झाला सगळं. तू होतास ना म्हणून ऐकून घेतलं मी, दुसरा कोणी असा नाही तर. हे बघा तुम्ही ऐकून घ्या, मोनिका ना अशी तशी पोरगी नाही, दिसायला क्वीन असली ना तरी मनाने पण एकदम क्लीन आहे पाण्यासारखी. तुमच्या त्या रेडीमिक्स सारखी नाही, आत एक आणि बाहेर एक. आणि तुम्ही बघा रे, मी ना मोनिकाला पटवणार, ती स्वतःहून स्वतःहून या डांबऱ्याला सिलेक्ट करणार. एक डांबऱ्या किती बघा. यार चल बघू त्याला. हे हाय, कसं झालं लेक्चर? मस्त. एक्सक्यूज मी. हाय. तुला माहिती असेलच, अख्खं कॉलेज ओळखतं मला. या आय नो मोनिका, आजपर्यंत कॉलेजमध्ये खूप सुंदर मुली आहेत, पण मला काही वाटलं नाही त्यांच्याबद्दल. ज्या दिवशी तू कॉलेजमध्ये एंट्री केलीस त्या दिवशी तू माझ्या मनातही एंट्री केलीस मोनिका. तुला माहिती आहे मोनिका, अशी एकही मुलगी नाही जे मला नाही म्हणणार नाही. हां खरं मनापासून वाटतं की तुम्हाला हो म्हणावंस. I love you, Monica. Actually, मला थोडा वेळ हवाय. मला जरा विचार करावा लागेल. काय मोनिका? हो म्हणा. अब बोल.